नमस्कार. आरोग्य सल्ला अथवा डॉक्टर ऑनलाईनच्या आजच्या कार्यक्रमामध्ये दूरदर्शनच्या सगळ्या प्रेक्षकांचं मी डॉक्टर अनुजा पुरंदरे मनपूर्वक स्वागत करते. 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून सगळीकडे साजरा केला जातो आणि 1 ते 7 डिसेंबर या सप्ताहामध्ये एड्स करता जनजागृतीचे असे कार्यक्रम आणि उपक्रम राबवले जातात आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे एचआयव्ही एड्स आणि त्याबद्दलचे प्रतिबंधक उपचार. आणि त्याकरता आपल्याकडे अतिशय अनुभवी आणि श्रेष्ठ ज्येष्ठ तज्ज्ञ डॉक्टर इकडे आलेले आहेत. मी सर्वप्रथम त्यांची ओळख करून देते. डॉक्टर अनिल मडके. डॉक्टर मडके हे चेस्ट फिजिशियन असून गेली अनेक वर्ष ते सांगली इथे स्वतःचं रुग्णालय सांभाळतात आणि त्याचप्रमाणे त्यांना जी लोकशिक्षणाची आवड आहे त्याकरता ते जनस्वास्थ्य हे मासिकही संपादित करतात आणि एड्स करता त्यांनी काही विशेष काम सांगली जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. तेव्हा आज आपण या कार्यक्रमाकरता मार्गदर्शन करून घेणार आहोत. आपल्याकडे आज सांगलीहूनही डॉक्टर आलेले आहेत. आपण डॉक्टर मडक्यांकडे नक्कीच वळणार आहोत आणि त्यांचा अनुभव सांगून जाणणार आहोत. पण तत्पूर्वी आपल्याला डॉक्टर श्रीकृष्ण पाटगावकर हे अंबरनाथून प्रश्न विचारत आहेत. डॉक्टर, आपल्या फोनची आम्ही वाट बघतच होतो. आज किती प्रश्न आहेत आपले? 3 प्रश्न आहेत मॅडम. पहिला प्रश्न असा आहे की पूर्वी असं 10 वर्षापूर्वी एड्सच्या विषाणू बद्दल असं म्हटलं जायचं की एड्सचा विषाणू हा हवेमध्ये क्षणभर सुद्धा टिकत नाही असं म्हटलं जायचं. तर आता पण तशाच पद्धतीचं संशोधन आहे का? म्हणजे जर ब्लड एक्सपोज झालं वातावरणाला तर क्षणभर सुद्धा ते जंतू टिकत नाहीत का, विषाणू टिकत नाहीत का? आता सध्या संशोधन काय आहे? दुसरा प्रश्न असा आहे की एड्सची ट्रीटमेंट करत असताना डॉक्टर लोकांनी कोणकोणती सोल्युशन्स वापरणं योग्य आहे की ज्यायोगे आपले हात डिसइन्फेक्टंट राहतील आणि वॉटर इज ऑल्सो बेस्ट डिसइन्फेक्टंट असं म्हटलं जातं, यावर आपलं मत काय आहे? तिसरा प्रश्न असा आहे की सांगली जिल्ह्यामध्ये 10 वर्षापूर्वी बऱ्याच प्रमाणात एड्सचं प्रमाण जास्त होतं, आता त्याचं प्रमाण कितपत कमी झालेलं आहे, किती प्रमाणात कमी झालं यावर आपण डाटा सांगू शकाल का? धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर पाटगावकर. आपल्यासारख्या अनेक इतर डॉक्टरांनी आजचा कार्यक्रम बघून आणि याच्यात सहभागी झाला तर आम्हाला अतिशय आनंद होईल, कारण त्याचा फायदा इतर अनेक पेशंटना रुग्णांनाही मिळणार आहे. डॉक्टर मडके, आपण काय सांगाल? त्यांचा पहिला प्रश्न जो होता त्यामध्ये एड्स हा वातावरणात जिवंत राहतो का, 10 वर्षापूर्वी जे संशोधन होतं तेच आज आहे. पण आता अलीकडे असं सिद्ध झालेलं आहे काय असतं की एड्सचा विषाणू जो असतो तो रक्तामध्ये त्याची संख्या खूप कमी असते. म्हणजे आपण ज्यावेळी हिपॅटायटिस बी व्हायरस किंवा इतर रक्तातून पसरणाऱ्या जंतूंशी तुलना करतो, विषाणूंशी तुलना करतो, त्याच्याशी तुलना करताना एड्सचे विषाणू हे संख्येने रक्तात कमी असतात. त्यामुळे रक्ताचा संपर्क हवेशी आला तर ते जिवंत राहत नाहीत. पण रक्त जर व्यवस्थित चांगल्या स्थितीत ठेवलं, उदाहरणार्थ आपण रक्त दान करण्यासाठी किंवा संक्रमित करण्यासाठी जेव्हा रक्त ठेवतो त्या रक्तामध्ये रक्त चांगल्या स्थितीत असेल तर जीवाणू विषाणू ते जिवंत राहतात. हा पहिला भाग, रक्ताच्या माध्यमातचे जिवंत राहतात, हवेला एक्सपोज झाले की ते जिवंत राहत नाहीत. हा पहिला भाग. दुसरा भाग, असे काही संशोधन आता आलेली आहेत की ज्यावेळी टिश्यू आपण बाहेर ठेवतो, म्हणजे रक्तातल्या शरीरातल्या पेशी असलेला काही भाग जर आपण बाहेर ठेवला तर त्या पेशींमध्ये काही दिवसचे जिवंत राहू शकतात असं आता सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं रक्ताचा संबंध येण्याऐवजी जर पेशींचा किंवा उतींचा संबंध आला तर एचआयव्ही संक्रमणाची किंवा त्याचा प्रसार होण्याची शक्यता जास्त असे असं आजचं संशोधन सांगतं. त्यांनी दुसरा प्रश्न विचारलाय की दुसरा डिसइन्फेक्टंट बद्दल त्यांनी विचारला, तुम्ही सांगता का? सांगू. नेहमीच आपण जो साबण वापरतो साधा साबण सुद्धा अत्यंत उत्तम असा डिसइन्फेक्टंट आहे. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची जी काही डिसइन्फेक्टंट्स आहेत, सॅवलॉन आहे किंवा डेटॉल आहे, ही सुद्धा उत्तम आहेत. पण साधं पाणी आपण जसं सांगितलं ते सुद्धा उत्तम आहे. त्यामुळे मघाशी सांगितल्याप्रमाणे हवेशी संपर्क आला की ते विषाणू राहत नाहीत, तरी सुद्धा आपण काळजी घ्यायची म्हणून डॉक्टरनी अर्थात एड्सच्या रुग्णाच्या वेगवेगळ्या स्त्रावांशी संबंध आला आणि जर डॉक्टरला किंवा परिचारिकेला जर कट असेल, उंड असेल, जखम असेल तरच याचा प्रसार होण्याची भीती असते. आणि अर्थात आजकाल अशी संशोधन आलेत की इतर स्त्रावामध्ये म्हणजे अश्रूंमध्ये किंवा घामामध्ये याचं प्रमाण असतं, तेव्हा काळजी घेऊन आपण हाताळायचं. आणि अर्थातच साध्या पाण्याबरोबर साधा साबण कोणत्याही प्रकारचा वापरला तरी मला वाटतं एचआयव्ही विषाणूची भीती बाळगायचं काही कारण नाही. बरोबर. तत्पूर्वी आपल्याला सुभाष भोसले हे चेंबूरहून प्रश्न विचारत आहेत. नमस्कार. हॅलो. हा, मी सुभाष भोसले बोलतो चेंबूर मुंबईवरून. माझा एक प्रश्न होता असा की माझा एक मित्र आहे, त्याला 2000 साली एचआयव्ही एड्सची लागण झालेली. एड्स झालं, एचआयव्हीची हे लागण दिसली मला, तर त्याचं तो आतापर्यंत व्यवस्थित आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, मला विचारायचं
त्याच्यावर अजून उपाय काही निघाले नाही का? आणि तिसरं एक विचारायचं होतं की याच्या पूर्वी 10-15 वर्षापूर्वी असं याच्याविषयी काही हे नव्हतं, तर हे मला वाटतं फॉरेन कंपनीचं निरोध विकण्यासाठी काय कारस्थान असेल का? बरोबर, आपला प्रश्न लक्षात आलेला आहे. मला वाटतं त्यांना एकतर हवंय की 2000 साली जर का म्हणजे सिरो पॉझिटिव्हिटी जीवनुसती आहे आणि लक्षणं दिसत नाहीत तेव्हा त्याबद्दल, आणि त्यानंतर आपण निरोधच्या वापराकडे वळूया. त्यांनी जो एक प्रश्न विचारलाय तो, तर तुम्ही जो प्रश्न विचारत मित्राला जो एचआयव्हीची मित्राला बाधा झाली, तर एक तर 2000 पासून त्याला बाधा आहे आणि तुम्ही सांगितलं की त्रास काही नाहीये, तर एड्स विषाणूची ही जी काही करामत आहे हीच कारणीभूत आहे. आणि मगाशा प्रश्नाचं यातच उत्तर असं दडलेलं आहे की एचआयव्ही विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर बराच काळ रुग्णाला काही त्रास होत नाही, आणि तो त्रास होत नसल्यामुळे त्याला वाटतं की हा विषाणू काही त्रास देत नाही, पण आज त्याचं कारस्थान सुरू असतं. विषाणू आज शरीरामध्ये बऱ्याच प्रमाणात मल्टिप्लाय होत असतो, दररोज लाखोच्या संख्येने ते वाढत असतात, आणि या काळात रुग्णाला लक्षणं नसतात, त्यामुळे रुग्णाला वाटतं की मला काही त्रास होत नाही. जोपर्यंत त्रास होत नाही तोपर्यंत डॉक्टरकडे कशाला जा, आणि या गोष्टीचा फायदा मग इतर लोक घेतात आणि रुग्णाला फसवतात, हा पहिला भाग. आणि तुमचा रुग्ण जो आहे त्याला काही त्रास होत नसेल तरी सुद्धा डॉक्टरांकडे किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यातल्या CD4 किंवा इतर ज्या सेल्स आहेत त्याची तपासणी करायला पाहिजे, त्या सेल्स किती टक्के आहेत बघायला पाहिजे, आणि ती जर विशिष्ट प्रमाणाच्या खाली साधारण 500 खाली असेल तर उपचार सुरू ठेवायला पाहिजे, त्याच्या वर असेल तर रुग्णावर लक्ष ठेवायला पाहिजे. 2000 साली झाला आणि आता काही त्रास होत नाही म्हणून जर घरी बसलात तर एखाद्या वेळेस त्या रुग्णाची अत्यवस्थ अवस्था होऊन 200 खाली जर त्या सेल पेशींची संख्या आली तर मग तो फुल ब्लोन एड्स मध्ये जाऊ शकतो, आणि मग रुग्णाला वाचवण्याचे प्रयत्न कदाचित डॉक्टरांचे अपुरे पडू शकतात. तेव्हा डॉक्टरांकडे जाणे आणि तपासणी करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला अरुण धुमाळ हे जालन्यावरनं प्रश्न विचारतात. नमस्कार. हॅलो. हा, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा हॅलो मॅडम. हो धुमाळ सर, आपला प्रश्न विचारा. हॅलो, मी अरुण धुमाळ परतुडून बोलतो. हो हो, माझा प्रश्न एक आहे. हा, आणि बरेच लोक बरेच डॉक्टर असे आहेत की ते डबल 30 सुईचा उपयोग करतात. हो, तो टाळला पाहिजे. हो हो, आणि त्याच्यासाठी काही कायदा करण्याची आवश्यकता आहे का? बरोबर आहे, अतिशय चांगला प्रश्न विचारला धुमाळ साहेब. आपण ह्याच्यावर चर्चा करूया. मला वाटतं आपण काय सांगाल डॉक्टर मडके किंवा, आणि त्यानंतर आपण एड्सच्या प्रसाराकडे वळूया. यामध्ये सर्वात महत्वाचा भाग असा आहे की एड्सचा प्रसार होण्याची वेगवेगळी जी कारणं आहेत त्यामध्ये असुरक्षित लैंगिक संबंध जवळजवळ 90% याचं प्रमाण आहे. अर्थात बालकांमधला जर एड्स आपण जर वगळला तर प्रौढांमधला एड्स जवळजवळ 95% त्याहून अधिक असुरक्षित लैंगिक संबंधातून होतो, तर दूषित सुयामधून प्रसार होण्याचं प्रमाण खूप कमी आहे. आणि आजकाल जे काही डॉक्टर्स आहेत ते डॉक्टर्स शक्यतो काळजी घेऊनच म्हणजे इंजेक्शनची सिरिंज किंवा सुई उकळूनच वापरतात, आणि आज ट्रेंड असा आलेला आहे की डिस्पोजेबल नीडल्स आणि डिस्पोजेबल सिरिंजेस म्हणजे एकदा वापरल्यानंतर तो सिरिंज किंवा ती नीडल टाकून द्यायची. आणि आता तर आता तंत्रज्ञान असं आलेलं आहे की प्लॅस्टिकची जी सिरिंज असते ती एकदा वापरल्यानंतर फ्रीज होते, पुन्हा ती हलतच नाही. तर अशा प्रकारचं वापरण्यासाठी कायदा करायला हरकत नाही, पण मला वाटतं डॉक्टरांच्याकडून असं होत नसावं. जिथं होतंय तिथं कायदा करण्यासाठी विचार करायला काही हरकत नाही. डॉक्टरांसाठी कायदा करण्यापेक्षा मध्यंतरी मुंबईमध्ये असं घडलं होतं की ज्या सोया आणि सिरिंजेस टाकून दिलेल्या त्या पुन्हा रिपॅक करत होते. त्यामुळे हा कायदा डॉक्टरांसाठी न करता जे पॅकेजिंग सिस्टीम्स आहेत किंवा फार्मास्युटिकल ज्या कंपनीज आहेत किंवा सर्जिकल इन्स्ट्रुमेंट करणारे त्याच्यावर काही निर्बंध घालता येतात का आणि ते व्यवस्थित निर्जंतुक करून देतात की नाही, इथं आपण मला वाटतं लक्ष केंद्रित करायला हवं. किंबहुना नीडल डिस्ट्रॉयर्स मिळतात तेही आपण डॉक्टर वापरू शकतो की त्यामुळे आपण जरी फेकले तरी कोणी रियूज करू शकणार नाही. आपल्याला साताऱ्यावरनं आपले एक प्रेक्षक मंगेश प्रश्न विचारतात. नमस्कार. हॅलो नमस्कार, माझं तिघांनाही नमस्कार आपल्या. नमस्कार. हा, एड्स विषयी मला विचारायचं होतं. हा, ह्युमन मध्ये किंवा व्हेटरनरी मध्ये आढळू शकतो का एड्स? म्हणजे जनावरांमध्ये एड्स आढळ होऊ शकतो का किंवा त्यांच्या ब्लड मध्ये असू शकतो का? हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की जेंट्स लवकर जातं म्हणजे
पुरुषांचं मरण्याचं प्रमाण जास्त एड्स होऊन लवकर कमी काळात, आणि स्त्रियांचं प्रमाण स्त्रिया उशिरा जातात किंवा काळ त्यांना जास्त असतो असं का? असे दोन प्रश्न आहेत माझे. त्यांचा पहिला प्रश्न आहे तो वेटरनरी मध्ये असतो का, म्हणजे प्राण्यांच्या मध्ये असतो का? तर आतापर्यंत असं सिद्ध झालेलं आहे की माकडांमध्ये एड्स असतो, पण गंमत अशी आहे की माणसांमध्ये ज्या विषाणूमुळे एड्स होतो त्याला HIV म्हणतो, ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. तर हा विषाणू CD4 पेशींवर अटॅक करतो, पांढऱ्या पेशींवर. तर ही अटॅक करण्याची त्याची जी प्रवृत्ती आहे किंवा त्याची जी सवय आहे, तर अशा प्रकारच्या पेशी प्राण्यांमध्ये नसतात. तर याचा पॅरल असलेला एक विषाणू आहे, त्याला SIV म्हणतात, सिमियन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. याच्यामुळे माकडांमध्ये एड सदृश आजार होतो आणि मांजरांमध्ये सुद्धा आढळलेला आहे. त्याला फ्लेवियन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस FIV म्हणतात. तर हे दोन प्राणी त्यांच्यामध्ये एड सदृश आजार आढळलेला आहे, इतर प्राण्यांच्यामध्ये अजून आढळलेला नाही, पण या सदृश विषाणू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर व्हेटरनरी डॉक्टरनीही आपली काळजी, म्हणजे ग्लोव्ज वगैरे वापरून किंवा व्हेटरनरी प्रॅक्टिस करताना योग्य ती काळजी खबरदारी घेतलेली बरी, कारण काही येत्या वर्षात ते आपल्याला दिसून येईल. बरोबर. एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की एड्स जे विषाणू आहेत ते शरीरात प्रवेश केल्यानंतर त्यांची वाढ जी होत असते ती लाखोच्या संख्येने होत असते, म्हणजे दररोज लाखोच्या संख्येने त्याच्या झेरॉक्स प्रति काढाव्यात तशा त्याच्या प्रति निघत असतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की एड्सच्या ज्या काही पिढ्या असतात, जनरेशन्स असतात, ते आपलं रूप बदलत असतात. त्यामुळे या विषाणूला नामोहरण करण्यासाठी एकाच्या ऐवजी तीन किंवा चार औषधं द्यावी लागतात, किमान तीन औषधं द्यावी लागतात. तर ही औषधं नियमितपणेच घ्यायला पाहिजेत, कारण लाखो विषाणू तयार होत असतात, त्यावर एकही डोस चुकवायचा नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला लातूरवरनं शंकर प्रश्न विचारतायत. नमस्कार शंकर, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. आमच्या इकडे शेजारी एक हॉस्पिटल आहे आणि तिथं एड्सचे रुग्ण सुद्धा आहेत. बरं. आणि बहुतेक त्या रुग्णांना शारीरिक संबंधामुळे एड्स रोग झालेला आहे. बरं. पण आपण मी जे आहे ना, त्यांच्या बरोबर कसं वागायला हवं की त्यांच्या सोबत ते पुरुष असताना त्यांनी दुसऱ्या पुरुषाबरोबर वैवाहिक संबंध न ठेवता त्यांना HIVचा रोग लागलेला आहे, तर या परिसराने त्यांच्याकडे कोणत्या नजरेने पाहायला पाहिजे? आणि ते तर गोष्ट वेगळी झाले की एड्सचे जागतिक दिन हे जे आहे ना खास त्यांच्यासाठी असतो, पण त्यांनी हे त्यांना रोगाचे जे सल्ला होतो, नाहीतर काहीतरी त्यांना असे जे एड्स रोग होतात पण त्यांना आपण कोण्या नजरेने पाहायला पाहिजे हे जरा मॅडम सांगतील का सर सांगतील? बरं. मला असं वाटतं की ह्यांना विचारायचं की एड्स झालेल्या रुग्णाशी इतरांची कशी वागणूक असावी. सर्वात महत्वाची गोष्ट की शारीरिक संबंध, आणि यामध्ये आणखीन एक भाग असा आहे की एड्स बाधित व्यक्ती ही एक व्यक्ती असते, तिलाही मन असतं. बरोबर. त्या तिच्याकडे बघताना तिच्या मनाचाही विचार व्हायला पाहिजे, त्यामुळे त्या व्यक्तीला जाणवूनही नाही द्यायला पाहिजे, म्हणजे कुटुंबियांनी सुद्धा आणि सभोवतालच्या लोकांनी सुद्धा तो एक एड्सचा रुग्ण किंवा एड्स बाधित व्यक्ती म्हणून त्याच्याकडे वेगळ्या नजरेनं न बघता त्या जागी मी असतो तर एवढा छोटा विचार जरी केला, एवढा खरं तर हा मोठा विचार आहे, एवढा विचार केला तरी आपण त्याची व्यथा जाणू शकतो आणि त्या पद्धतीने आपण त्याला एक सकारात्मक पद्धतीने वागवण्याची गरज आहे त्याची. डॉक्टर मडके, सांगलीमधल्या आकडेवारीबद्दल आपल्याला एक प्रश्न विचारला होता आणि त्याचबरोबर आपण सांगा की सांगलीमध्ये काय एवढे रुग्ण आढळतात. या प्रश्नाच्या उत्तराला अनेक कंगोरे आहेत. खरं तर काय आहे की सांगली आणि मिरज हे एक प्रख्यात वैद्यकीय केंद्र म्हणून बऱ्याच वर्षापासून प्रसिद्ध आहे, त्यामुळे सांगली आणि मिरजेला येणाऱ्या रुग्णांची संख्या खूप जास्त आहे, त्यामुळे मुंबईच्या खालोखाल सांगली मिरज मध्ये रुग्ण येण्याची संख्या खूप आहे. हा एक भाग. दुसरा भाग, सांगली जिल्ह्याच्या जवळ कर्नाटकची सीमा आहे, त्यामुळे कर्नाटक या राज्यातून येणाऱ्या मजुरांची संख्या, कामगारांची संख्या किंवा शेतावर मोलमजुरी करून पोट भरणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. आणि इतर कारणांसाठी, इतर औषधोपचारासाठी येणाऱ्या कर्नाटक मधील रुग्णांची संख्या जास्त आहे. यानंतरचा भाग म्हणजे सांगली भागात किंवा सांगली जिल्ह्यात वेगवेगळ्या कामांसाठी जे कारागीर असतात, विशेष करून बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश यामधून सुतार किंवा गवंड्याचं काम करणारे लोक हे तिथे जास्त प्रमाणात आहेत. आणि शेवटचा भाग असा
की पश्चिम महाराष्ट्र जो आहे किंवा सांगली कोल्हापूर जिल्हा आहे तिथे बागायती क्षेत्र जास्त आहे, त्यामुळे असं आढळून आलेलं आहे की तिथं ज्या व्यक्तींकडे पैसा खूप आहे किंवा चैन्य आहे अर्थात हा वर्ग कमी संख्येने असला तरी अशा वेगवेगळ्या कारणांमध्ये आणि अर्थात मुंबई पुण्याहून स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या सांगली जिल्ह्यात अधिक आहे हा भागही आपल्याला दृष्टीआड करून चालणार नाही, तर या सगळ्या कारणांमुळे सांगली जिल्ह्यामध्ये याची आकडेवारी जास्त दिसते आणि मगाशी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जास्त दिसते जास्त आहे आणि अर्थात मुंबईच्या मानाने खूप कमी आहे, तरी 31,000 आहे आणि सांगलीची आकडेवारी 3,000 आहे हा भाग बघा, कारण मुंबई नंतर दुसरा जरी क्रमांक असला तरी सांगलीमध्ये संख्या 3,000 आहे आणि बाकीचे जे जिल्हे आहेत कोल्हापूर सातारा ती 2,900 2,700 त्या आकडेवारीत सांगली जिल्हा पुढे दिसतो, पण असं नाहीये की बाबा सांगलीमध्ये मुंबईच्या अगदी स्पर्धेत नाहीये सांगली जिल्हा. एड्सचं निदान करण्याकरता ज्या चाचणी पद्धती आहेत त्याच्याकडे आपण निदान पद्धतींकडे आपण आता वळलेलो आहोत, पण तत्पूर्वी आपल्याला मालाडहून साक्षी वैद्य प्रश्न विचारत आहेत. नमस्कार. हा नमस्कार. आपला प्रश्न विचारा साक्षी. हा हॅलो. हा माझे एक रिलेटिव्ह आहेत. बरं. आता त्यांना 15 दिवसापूर्वी जस्ट ब्रेन क्लॉट झाला. ब्रेन क्लॉट झाल्यामुळे त्यांना ऍडमिट केलं हॉस्पिटलमध्ये, म्हणजे पॅरालिसिस टाईप झालं उजव्या बाजूला. बरं. तर आणि आता त्याच्यामध्ये ब्लड टेस्ट केली तेव्हा त्यांना एचआयव्ही पॉझिटिव्ह म्हणजे रिएक्टिव्ह आलेलं त्यांच्या रिपोर्ट मध्ये. बरं. आणि ते सेल्सचं वगैरे काही प्रमाण काढतात ना एक रिपोर्ट, त्याच्यामध्ये ते डॉक्टरने सांगितलं का 200 झाल्यानंतर परत औषधं वगैरे चेंज करावी लागतील. बरं. तर आता सध्या त्यांचं ते प्रमाण 280 आहे, तर ते प्रमाण किती वर्षांनी वगैरे कमी होऊ शकतं? हो. आणि खूप एज नाहीये, त्यांचे मुलं वगैरे लहान आहेत, तर तेच काय उपचार वगैरे आणि औषधं वगैरे ते व्यक्ती अजिबात घ्यायला मागत नाही. बरोबर. आता काय समजतच नाही काय करावं. आपला प्रश्न लक्षात आलेला आहे. यामध्ये असं आहे की 280 ला उपचार हे सुरू केलेच पाहिजेत. 280 काउंट असेल आणि रुग्णाला काही तक्रारी असतील तर मला असं वाटतं की त्या रुग्णाने ट्रीटमेंट सुरू करायला पाहिजे, कारण ही संख्या खाली गेल्यानंतर आता तर त्यांना ब्रेन क्लॉट झालेला आहे. आता ब्रेन क्लॉट एवढंच सांगितलेलं आहे, आपल्याला बघायला हवं किंवा ती माहिती घ्यायला हवी की त्या मेंदूमध्ये काही अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स म्हणजे संधिसाधू जंतूंनी काही आक्रमण केलंय का, कारण ते रूल आउट करायला पाहिजे. त्यासाठी सीटी स्कॅन वगैरे केला नसेल तर तो करून घ्यायला पाहिजे आणि रुग्ण ऐकत नाही ही सबब नाही चालणार. जर डॉक्टरनी सांगितलं असेल आणि डॉक्टर सांगतीलच त्यासाठी थोडा खर्च झाला तरी हरकत नाही, कारण पुन्हा कसं आहे की 200 खाली येईपर्यंत वाट बघून पुन्हा ट्रीटमेंट सुरू करून त्याला दाद मिळायला खूप त्रास होतो. तर या परिस्थितीमध्ये माझं म्हणणं असं आहे की 280 ला तो 280 म्हणजे CD4 काउंट, पांढऱ्या पेशी ज्या असतात रक्तामध्ये त्यामध्ये CD4 नावाच्या जे पेशी असतात त्यावर हा विषाणू अटॅक करतो आणि या पेशींचं प्रमाण बघूनच मग एड्सची तीव्रता किती हे आम्ही डॉक्टर्स ठरवतो. त्यामुळे 280 हे जे CD4 काउंटचं प्रमाण आहे ते पुन्हा तपासण्यापेक्षा आता उपचार सुरू करायचे आणि दर 6 महिन्यांनी तपासावेत असा संकेत आहे. पण या चाचणीसाठी खर्च येतो, अर्थात सरकारी इस्पितळांमध्ये आता ते 10 रुपयात नाममात्र उपलब्ध आहे, ते करून घ्यायला हवं आणि अर्थात आता ट्रीटमेंट सुरू करणं माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे, गरजेचं आहे. मगाशी मी ब्रेन क्लॉटच्या बद्दल ज्यावेळी बोललो ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स का बघायचं, बऱ्याचदा डॉक्टरांकडून बघितलं जात नाही, बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष होतं आणि सीटी स्कॅन सुद्धा केला जात नाही, तर त्यासाठी त्या रुग्णामध्ये किंवा अशा प्रकारच्या पेशंटमध्ये ते रूल आउट करायला पाहिजे हा पहिला भाग. आणि दुसरा भाग, ज्यावेळी कलेवर हँडल करायचं त्यांनी सांगितलं तर एक महत्वाची गोष्ट मी ऍड करेन की रुग्ण किंवा कलेवर हाताळताना जी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला जर कट झाले असतील उंड झाले असतील तर त्यांनी विशेष काळजी घ्यायला पाहिजे. संधिसाधू इन्फेक्शन्स जे असतात किंवा अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स त्यामध्ये जवळजवळ 60 ते 80% वेळा श्वसन संस्थेचे विकार होतात आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचा आजार यामध्ये क्लिपिंग दाखवलेला आहे, तर हा चेस्ट एक्सरे जो आहे छातीचा एक्सरे यामध्ये जे पांढरे डाग दिसत आहेत हे सर्व निमोनियाचे, त्याला PCP निमोनिया असं मी म्हणतो आणि हा निमोनिया इतर निमोनियापेक्षा वेगळा असतो. अचानक पेशंटला धाप लागते, अचानक पेशंटचा श्वास वाढतो, सर्व फुफ्फुसभर हे जंतू पसरतात आणि या रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करून त्यांना विशिष्ट उपचार पद्धती दिल्यानंतर ते बाहेर येतात. अर्थात CD4 काउंट जर जास्त कमी असेल खूप तर हे इन्फेक्शन्स होतात. यानंतरचा संधिसाधू इन्फेक्शन म्हणजे ट्युबरक्युलोसिस क्षयरोग. ह्या क्षयरोगाचा प्रकार वेगळा असतो, तो रुग्ण औषधाला दाद न देणार असतो आणि या प्रकारच्या रुग्णांना वेगळी औषधोपचार पद्धती अवलंबावी लागते. अर्थात फुफ्फुसामध्ये वेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन्स, फंगाय,
म्हणजे वेगवेगळ्या बुरशी ह्या सुद्धा वाढू शकतात, त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडे जाऊन उपचार घेणं गरजेचं आहे. दुबईवरनं आपले एक प्रेक्षक प्रश्न विचारतात. दाताळ साहेब आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा मी मिसेस दाता बोलते दुबईवरून. बरं, मला असा एक प्रश्न विचारायचा की जे रियूज आपण इन्स्ट्रुमेंट करतो लाईक म्हणजे स्कोपीसाठी किंवा दाताच्या ट्रीटमेंटसाठी वगैरे जातात, बरोबर, तर त्याच्यासाठी म्हणजे आपण कसं त्यांना विश्वास कसा ठेवायचा त्या लोकांच्यावरती की हे पूर्वी इथे येऊन गेलेले नाहीयेत अशा प्रकारचे पेशंट्स, कारण कुठले पण पेशंट्स जे जातात एंडोस्कोपीसाठी किंवा प्रोक्टोस्कोपीसाठी किंवा डेंटिस्ट जे सर्जरी करतात. हो, आपला प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि दोन भाग आहेत. एक तर डॉक्टरने स्वतःसाठी घ्यायची काळजी, कुठलाही रुग्ण आला तर त्याचे स्क्रीनिंग व्हायला पाहिजे आधी, आणि हे स्क्रीनिंग मध्ये जर पॉझिटिव्ह असेल तर केअर स्वतःची डॉक्टरने घ्यायला पाहिजे, आणि ज्यावेळी एंडोस्कोपी होते त्यानंतर तो रियूज करताना तो एंडोस्कोप सिम्पल मेथडनी आपण जो सायडेक्स किंवा इतर सोल्युशन्समध्ये बुडवून ठेवतो स्टरिलायझेशन करण्यासाठी, त्या पद्धतीने हे जंतू निघून जातात, विषाणू निघून जातात, त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही. प्रत्येक डेंटल किंवा इतर प्रोसिजर्समध्ये डॉक्टरने स्वतःची काळजी घ्यायची, आणि प्रत्येक वेळी थिएटर आणखीन जे काही भाग जे आहेत ते इतर बाबतीत जसं आपण निर्जंतुक करतो त्या पद्धतीने जर काळजी घेतली तर यापासून आपल्याला फारशी चिंता करायचं काही कारण नाही. मला वाटतं खरं तर ह्या कार्यक्रमाची व्याप्ती एवढी मोठी आहे की आम्हाला एक तासामध्ये हे सगळं सांभाळून घेणं कठीण जात आहे. पण थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही एड्स टाळायचं असेल तर एक वचन पाळलं पाहिजे, आणि त्याकरता वचन म्हणजे असं आहे की तुम्ही एकनिष्ठ राहिलं पाहिजे आपल्या पत्नीशी, आणि लग्न होण्यापूर्वी ब्रह्मचर्य पाळणं, आणि त्यानंतर जेव्हा लैंगिक संबंध येईलच त्यावेळेला कंडोमचा किंवा निरोधचा वापर. मला वाटतं ह्या तीन काळजा त्या तीन प्रकारच्या आपण प्रिकॉशन्स घेतल्या तर एड्सचा जो एड्सची जी बाधा आहे ती आपण बऱ्याचशा अंशी टाळू शकतो. आणि त्यानंतर आपण बघितलं की एड्सवर अतिशय चांगले उपचार हे सरकारी रुग्णालयांमध्येही उपलब्ध आहेत, आणि ते अतिशय तंतोतंत पाळणं रेग्युलर घेणं हे गरजेचं आहे. तेव्हा आजच्या कार्यक्रमातून आपल्याला हा जरी संदेश आम्हाला आम्ही पोहोचवू शकलो तरी या कार्यक्रमाला आम्हाला यश मिळालं असं आम्ही समजू. जाता आता मी असं सांगेन की एड्सची बाधा ज्यांना होते त्यामध्ये वेश्यागमन करणाऱ्यांना होतेच होते, पण बऱ्याच लोकांचा भ्रम असा आहे की एकदा वेश्यागमन केल्यावर एड्स होत नाही, एकदा समागम केला तरी एड्स होतो. हा पहिला भाग. दुसरा भाग, गाफील राहू नका, वचन पाळा आणि गाफील राहू नका. काय वाटतं की ओळखीची व्यक्ती आहे तिच्याशी संबंध आला तर काय होणार आहे, पण ओळखीची व्यक्ती हा निकष नाही, त्यामुळे असुरक्षित लैंगिक संबंध हा धोक्याचा आहे. त्या कोणाबद्दल फाजील आत्मविश्वास बाळगू नका, काळजी घ्या, मनावर ताबा ठेवा आणि भारतीय संस्कृती पाळा. मी दूरदर्शनतर्फे आणि आमच्या प्रेक्षकांतर्फे आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांचे अत्यंत आभारी आहे. धन्यवाद.